गेले 20-25 वर्षापासून इथे जे राजकारण चालू आहे, येथील रस्ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न सर्वात आधी सामोर येतो. त्यानंतर महाविद्यालय इथे उपस्थित असलं पाहिजे. आपल्या वॉर्डमध्ये म्हणजे स्लम एरिया असल्या कारणाने इथे अशिक्षित म्हणजे बेरोजगारपणाही आहे. त्याचप्रमाणे एखाद्या म्हणजे फायनान्शियल कंडिशन तशी नाही आहे की आपल्या इथील मुलं शिकण्यासाठी मॉडर्न सारख्या कॉलेजेसमध्ये जाऊ शकतील. त्यामुळे जर का आपल्या इथे नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा आहेच तेच जर महाविद्यालय झाले तर मुलांना खूप मोठ्या म्हणजे एक प्रोत्साहनपर तसेच इतक्या मोठ्या दूर इतक्या दूर जाण्यापेक्षा आपल्या वॉर्डमध्येच ही सेवा उपलब्ध होईल. तसेच महिला माता बाल प्रसूती रुग्णालय असणे गरजेचे आहे. आपल्या इथे नवी मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय आहे परंतु तिथे नॉर्मली चेकअप होतात. तर जर का तेच डबल माळेचे करून तिथे महिलांसाठी डिलेव्हरी वॉर्ड जर झाला, कारण की आपल्या येथील वॉर्डमधील महिलांना डिलेव्हरी करता वाशी नेरूळ अशा ठिकाणी जात असताना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. तसेच असे पाहता गेले तर आपल्या वॉर्डमध्ये पाण्याचीही खूप मोठी समस्या आहे. गेले 20-25 वर्षापासून इथे पाईपलाईन झालेली आहे. त्या पाईपलाईनला छिद्र पडून त्यात गटारीचे घाण पाणी जाऊन ते गढूळ पाणी सामान्य माणसाच्या वापरात येत आहे. तर सामान्य माणसाने का गटर वॉटर मीटर ह्या समस्यांमध्येच अडकून राहिलं पाहिजे का? त्यांना आपल्या मूलभूत गरजा मूलभूत हक्क मिळाला नाही पाहिजे का? ह्या सर्व समस्या. तसेच वीज बिल आता लॉकडाऊन काळामध्ये जर का एक सामान्य माणूस 8-10 हजार रुपये महिन्याचा पगार कमवत असेल किंवा एखाद्या भाड्याने घर भाड्याच्या घरात राहत असेल आणि त्याचं भाडं जर 4-5 हजारापर्यंत जात असेल आणि लॉकडाऊन काळामध्ये त्यांना खूप मोठ्या भरमसाठ वाढीव वीज बिल आले होते तर ते त्यांच्याकडून नाही होऊ शकत म्हणजे भरणं, तर त्यामध्ये काहीतरी सरकारकडून सवलत मिळाली पाहिजे. आरोग्यदायी खूप मोठ्या समस्या आहे. इथे दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणावर आहे जसे की डम्पिंग. त्या डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे तिथेच डम्पिंगला लागून शाळा असल्या कारणाने मुलांना अभ्यास करताना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. ते आपले नाक मोठे धरून अभ्यास करतात, त्यांना संसर्गजन्य रोगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे इथून डम्पिंग लवकरात लवकर हटवली पाहिजे आणि तिथे एखादं क्रीडांगण किंवा म्हणजे समाज मंदिर असं काहीतरी करण्यात आलं पाहिजे. ह्या सर्व मागण्या घेऊन मी नाईक साहेबांपर्यंत जाणार आहेत आणि मला माझी समाजाची बांधिलकी म्हणून मला माझ्या वॉर्डमध्ये हे सर्व कामं करून घ्यायची आहे. पूर्वा एजन्सी सानपाडा हाऊस कीपिंग और हाऊस क्लीनिंग वस्तुओं के सबसे रियायती विक्रेता यहाँ उपलब्ध है. होलसेल और रिटेल में साफ सफाई और कीटाणु नाश करने वाली सभी वस्तुएं और साजो सामान जैसे ब्रांडेड कंपनी के क्लीनिंग रसायन सोप और डिटर्जेंट डस्टबिन छोटे बड़े मॉप्स और झाड़ू किचन नैपकिन्स और फ्लोर डस्टर्स क्लीनिंग और हाउसकीपिंग की अनेक वस्तुएं रोज उपयोग होने वाले अनेक उपकरण अब पाए 25% तक का स्पेशल डिस्काउंट और फ्री होम डिलीवरी. घर हो या सोसाइटी ऑफिस हो या दुकान क्लीनिंग के लिए जरूरी हैं पूर्वा एजेंसी के सामान. आपका समाधान यही हमारा फायदा. पूर्वा एजेंसी सानपाड़ा.